तर मग तुम्ही ती गोष्ट कधी साध्य करू शकत नाही, तरच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. तिथे आले, यज्ञ सुरू झाला आणि तिथे येताना एक लहान मुलगी पण आलेली होती. मित्रांनो, आपण ठरवलेल्या गोष्टीवरती एवढा विश्वास. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महेश देशमुख, डिरेक्टर ॲट डीसीबी बायोलॉजी. नीटचं प्रिपरेशन करताना आपल्याला बरेच प्लान्स मिळत असतात, बरेच स्केड्युल्स मिळत असतात, खूप काही गोष्टी आपल्याला मिळत असतात, परंतु त्यातलं नेमकं काय फॉलो करावं काय नाही करावं हे आपल्याला लक्षातच येत नाही आणि आपण त्या चक्रामध्ये अटकतो. त्याच्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला आज सांगणार आहे. एक छोटंसं गाव होतं, गावामध्ये पाऊस पडत नव्हता. अख्ख्या गावाने मिळून ठरवलं की आपण पाऊस पाडण्यासाठी एक यज्ञ करायचं आहे. यज्ञ करायचं ठरलं, दिवस ठरला, तारीख ठरली, वेळ ठरली, सगळ्या गावामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं की हो आपण यज्ञ करणार. यज्ञाची पूर्ण तयारी झाली. तयारी झाल्यानंतर त्या दिवशी यज्ञाला गावातले सगळे लोक निघाली. सगळेच्या सगळे लोक गावातले त्या यज्ञाला प्रेझेंट झाले. तिथे आले, यज्ञ सुरू झाला आणि तिथे येताना एक लहान मुलगी पण आलेली होती. लहान मुलगी मात्र तिच्या हातात छत्री घेऊन आलेली होती. सहज एकाने विचारलं की बाळा ही छत्री का आणलीस, कारण बाकी कुठल्याही गावकऱ्याच्या हातात छत्री नव्हती, पण ती लहान मुलगी छत्री घेऊन आलेली होती. तिला विचारलं, बाळा तू छत्री का घेऊन आलीस, तेव्हा तिने उत्तर दिलं, एवढा मोठा आपण यज्ञ करतोय, यज्ञ केल्या केल्या खूप मोठा पाऊस पडला तर मी भिजेल ना, म्हणून मी छत्री आणली आहे. मित्रांनो, आपण ठरवलेल्या गोष्टीवरती एवढा विश्वास ज्यांचा असतो तेच लोक आयुष्यामध्ये फक्त सक्सेसफुल ठरू शकता. जर तुम्ही एखादी गोष्ट करताय आणि ती गोष्ट केल्यानंतर त्याच्या होणाऱ्या परिणामांबद्दल जर तुम्हाला स्वतःवरती विश्वास नसेल तर मग तुम्ही ती गोष्ट कधी साध्य करू शकत नाही. हा विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. तुम्ही एखादा प्लान हातात घेतला की तो प्लान शेवटच्या दिवसापर्यंत फॉलो करण्याची हिम्मत तुमच्यात असली पाहिजे आणि शेवटच्या दिवसापर्यंत फॉलो केल्यानंतर त्याचा येणाऱ्या निकालावर तुमचा विश्वास असला पाहिजे, तरच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. आपल्या ध्येयाच्या रस्त्यामध्ये जात असताना आपल्याला आजूबाजूला हिरवळ दिसेल, धबधबे दिसतील, छान झाडे दिसतील, डोंगर दिसतील, दऱ्या दिसतील, परंतु आपण जर आपला रस्ता सोडून जर या सौंदर्याकडे बघत जर बसलो तर आपण कधीच आपलं ध्येय गाठू शकत नाही. आपण एकदा आपला रस्ता ठरवला की रस्त्यामध्ये येणारे असंख्य चांगल्या वाईट गोष्टी, अडथळे असतील वगैरे वगैरे, हे सगळे टाळून आपल्याला त्या ध्येयावर वाटचाल करावी लागते, तेव्हाच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. तर तुम्हीही मित्रांनो हे करत आहात का हा प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही एक जो मार्ग ठरवला आहे तुमच्या अभ्यासाचा, तुमच्या निकालाचा, तो तुम्ही फॉलो करताय का हे एकदा स्वतःला विचारा. आणि जर तुम्ही तुमचे मार्ग वारंवार अविश्वासामुळे बदलत असाल तर तुम्ही त्या चक्रामध्ये अडकाल आणि कधीही ध्येयापर्यंत पोहोचणार नाही. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की नीट ॲस्पायरंटसोबत शेअर करा आणि आमचं डीसीबी बायोलॉजी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.